नाव सांग. मजे नाव सुचिता नागवेकर. वय? आणि गाव? हाय, गाव माझं म्हणजे पहिली गावण्या आणि म्हणजे मडकय त्या साईड आणि लग्न जाऊन मागे सावयवेरे. गावणे सगळे गावणेकर येतात सावयवेरे. आयचे स्टोरीचे सांगशी मासे थोडे. ऍक्च्युली हे नाटक हांवें बरयला. वय? आयची स्टोरी सांगपाचे आणि फुल स्टोरी रिवील करपाक सोदना. नो प्लॉट किलर. प्लॉट गाव जाला जाणटो म्हणल्या उपरांतूच थोडीशी मिनींग ताजो म्हणजे नाटक किती असतले ते कळटा. गावान आम्ही पळोवपाक गेले जाल्यार गावान जाणटे म्हणजे तरणाटे गेल्यात आपल्या करियरा खातीर आणि तसे पळोवपाक गेले जाल्यार गाव जाणट्यां खातीर दवरिले असा. पण आम्ही जेव्हा जाणटे म्हणतात तेव्हा फक्त जाणटे म्हणजे केस पिकिल्लो न्ही जाल्यार जाणटे म्हणजे जाणकार. सो जाणकारांनीच गाव भरिले असतात आणि तरणाटे रिकामे जावपाक लागले. पण आम्ही गाव सोदत किद्याक आयले जाल्यार एका टायमाचेर उदकाच्या सोदान आयले. पण उदक सोदपा खातीर गावान लोक आयले आणि ताणी कारण ज्या जाग्याचेर उदक असा थंय येऊन गाव बसयले आणि थंय गावान लोक रावपाक लागले. पण आयज जो आमचो तरणाटो असा जो आमचे यंग जनरेशन असा ते विसरल्यात आणि ते फक्त लॅविश लायफा खातीर शारांनी वचपाक लागल्यात. आयज म्हादय सारखो प्रॉब्लेम असा तो प्रॉब्लेम लोक विसरल्यात. सो तो विषय घेतला हांवें म्हणजे एक सब्जेक्ट म्हादय असा एक सब्जेक्ट गाव असा आणि दोन्ही मर्ज केला आणि गाव झाला जाणटो हे नाटक आयला. तुझे बॅकग्राऊंड किती आणि तुका आयडिया कसं आयलो? म्हजे बॅकग्राऊंड जर सांगपाचे जाल्यार हांव म्हणजे लहानपणातल्यान थिएटर आर्टिस्ट म्हणजे बाल नाट्य जे म्हणतात आम्ही त्यांनाच्यान त्याच्या उपरांत हांव न्यूजपेपरांत काम करताले सब एडिटर म्हणून कोकणी न्यूजपेपर सुनाप्रांत. मागीर हांव रेडिओ मिर्चीन याचा आर्ची म्हणून काम करताले. रेडिओ मिर्चीन सुची म्हणून माझो शो येता. आणि मागीर हांव कला चेतनान फाटली 25 वर्सां जाली काम करता आणि हांवें आता मेरेन 13 नाटकां बरयल्यात. स्क्रिप्ट रायटिंगाचे परिस्थिती गोयांत कशी आहा सध्या? खूप कमी असा म्हणजे बरयतात थोडे गरजे खातीर बरयतात. पण म्हाका असं दिसतं की गरजे खातीर बरोवचें न्ही, बरोवचें स्वतःच्या मनांतल्यान बरोवचें आणि कितें तरी समाजाक बरें दिवपा खातीर बरोवचें आणि तोच म्हजो प्रयत्न असता. म्हणजे फाटली जर म्हजी नाटकां प्रत्येक नाटक जर पळयलें तातूंत भितर हांवें कितें तरी लोकांक बरें मॅसेज वचची अशीच नाटकां. फॉर एग्जाम्पल कसलें नाटकाचें नाव? पयलूचें म्हजें नाटक आशिल्लें तें काणी नव्या युगाची राजदीपान जशें मेन्शन केल्लें तें काणी नव्या युगाचें स्टोरी ऑफ अ न्यू जनरेशन. या काणी नव्या युगाची हें नाटक आसा तें न्यू एज्युकेशन पॉलिसीचेर आसा. एज्युकेशन पॉलिसी चेंज जाता आनी ती खूब जाणांक खबर ना. म्हजे धाकटे 4 वर्सांचे बाय आसा आतां. सो ताज्या खातीर हांवें ती स्टडी केली आनी ती स्टडी केल्या उपरांत म्हाका दिसलें की तातूंतल्यान शिकिल्लो भुरगो कसो घडपाक शकता ही हांवें मांडपाचो ठरयलो. आमी सोसो आनी कासो म्हणजे रॅबिट आनी टॉटसाची स्टोरी आयकल्या पूण ती स्टोरी आतांय बी तशीच उरता काय? कारण आतां कॉर्पोरेट वर्ल्ड आयिल्लें आसा तो स्टोरी चेंज जाता एज पर म्हणजे जशे दीस वता तशें जनरेशन वता तशें स्टोरी चेंज जाता. आनी म्हजें नाटक तेंच सांगता तीच स्टोरी झरयत रावूं नाका. स्टोरी चेंज जाला कारण एवरी टायम सोसो निघतलो आनी कासो जिखतलो असो ना. स्टोरी चेंज जायत रावता. सो कितले प्लेस बरयल्या तुवें? हांवें आयज मेरेन 13 प्लेस बरयल्या. 13? 13 आणि टोटल 7 बूक रिलीज झाले. टोटल 7 बुक्स रिलीज पब्लीश झाले. पूण मॅडम एक प्रॉब्लेम असा पण जे कोण बरयता पण ते गोयात त्यांना जाय तितले एप्रिशिएशन मेळता काय ना तुका किती दिसता? म्हाका असं दिसता की तू बरे बरयले जाल्यार तुका एप्रिशिएशन मेळटा. आता हांवें बरयला तातूंत भितर किंवा फाटली कितलीशीं वर्सां बरयता तातूंत भितर म्हाका ऑडियन्सा कडच्यान म्हणजे वेळ पडलेले व्हडले सोकळ नावाज ते आसा तांचे कडच्यान एप्रिसिएशन मेळना आसत. पूण आमच्या खातीर ऑडियन्स होच आमचो देव. क्रिएटिव्ह फ्रीडम, क्रिएटिव्ह रिस्पॉन्स मेळता. हय, आणि ऑडियन्सा कडच्यान जो रिस्पॉन्स कारण तोच आमचो देव कारण तोच आमच्या नाटकां पळयता. सो त्या देवा कडच्यान जेन्ना म्हाका म्हजी पावती मेळटा ते सारखे. पूण हांव कितें म्हणटा न्ही जे कोण बरे रायटर हाडले पळय ते पुंडलीक नायक फॉर एग्जाम्पल हांवें तेजे 2 प्ले पळयल्या तर सोसायटी म्हणटा पळय ते एप्रिशिएट करना, डिस्कस करना, हायलायट करना तुका? कारण सोसायटीक पडिल्लेच ना न्ही. गोयांत 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 पडिल्ले सुशिक्षित सोसायटी आसून सुद्दां पडिल्ले ना. कारण आमच्या कशें आसा तशें पळोवपाक गेलेलें नाटक जर आमी आतां जितें दवरलें जाल्यारूच ते उरपाचें ना जाल्यार ते स्पर्धां पुरतेच उरतले. सो आमी आतां गांवा गांवांनी वचून नाटकां करतात. आमी जावं किंवां आनी खुबशे ग्रुप्स आसात ते करतात म्हणून नाटक हें उरलां न्ही. नाजाल्यार एक काळ आशिल्लो जो तेन्ना दशावतारी म्हणून नाटकां जातालीं. दशावतारी हळूहळू कर्नाटका स्टायल. हय, ती हळूहळू कमी जावप. केन्ना जाताले दशावतारी? अजूनही जातात पूण ती कमी जातात.
जावपाक लागले ट्रॅडिशनल हय किंवा इतिहासिक नाटकां म्हणा किंवा सामाजिक ही गांवांनी कमी जावपाक लागले कारण गांवच्या भुरग्यांक आता टायम ना पहिली गांवचे लोक एकटा येताले आणि परफॉर्म करताले आता तो टायम ना आता आमच्या सारखे प्रोफेशनल ग्रुप्स हाडटात आणि करतात पण ॲटलिस्ट सगळ्यात बरी गजाल म्हणजे अजूनही गांवांत नाटकां जातात समजा जर ती बंद झाली जाल्यार मात नाटकाचे दीस खूप डिफिकल्ट असतात नाटकाचे सीन गोयात किती कोकणी नाटकं बरे असतात सध्या तरी गोयात मला दिसतं वर्षात कितली तरी 4,000 नाटकं जातात चार हजार तियात्र दोरून का तियात्र सोडून तियात्र सोडून तियात्र सोडून गावांनी जाता गावांनी जाता कारण आमचे जात्रा म्हणून असतात काले असतात फंक्शन असतात सो हातूंत भितर आमची नाटकं कोकणी जाता काय मराठीत काय दोन्ही मराठी कमी प्रमाणात जाता पण कोकणी चढ प्रमाणात जाता आणि आमचीच आम्ही आता कला चेतनाचा ग्रुप असा त्याच्या अंडर आमचे 8 ग्रुप्स असतात त्याच्या अंडर 8 ग्रुप्स असतात ते गावांनी खुच्या गावांनी सगळ्या न्ही आमच्या आमच्या कला चेतनाचेच आम्ही कला चेतना जी आमची इन्स्टिट्यूट असा त्याच्या अंडर आमच्या आणि 8 ग्रुप्स असतात सो आम्ही वर्षात 8 नाटकां परफॉर्म करतात आणि प्रत्येक नाटकाचे 100 जर तुवें धरले जाल्यार वर्षात 800 फक्त आम्हीच करतात कला चेतना ऑन एन एव्हरेज आय एम नॉट सेइंग एव्हरी टाइम 100 जातले पण ऑन एन एव्हरेज आम्ही 800 शोज करतात इन्वॉल्वमेंट ऑफ लेडीज इन द थिएटर स्टेज इन कोकणी वॉज डिफिकल्ट बिफोर बट नाव आय थिंक चेंज जाता कारण एका टायमाचेर आमकां एक लेडीज 25 वर्सां फाटीं मेळप डिफिकल्ट जातालें पूण तशें पळोवपाक गेलें जाल्यार आयज आमच्या ग्रुपा कडेन 15 लेडीज आसा विच इज अ गूड सायड एक्ट्रेसीस तुजे रोल आयज कितें म्हजो रोल आयज मातसो विलन टायप आसा यू कॅन सी पूण डू सू कॅन सी तांकां मातसो हिंट दिता हांव सगळे प्लॉट्स पॅलर दी म्हूण सांगना पूण मातसो हिंट दिता कोण हे कोण युट्यूबाचे हांव मातशें म्हणजे विलन टायप जांकां कांय पडिल्लें ना जे फक्त आपले लायफ आणि आपल्याच फॅमिली भितर आसा जांकां भायर कितें घडटा समाजान सराउंडींग कितें घडटा ते पडिल्लें ना अशा तरेचो कॅरेक्टर आसा थँक्यू सो मच तुमचें नांव वन्स अगेन म्हजें नांव सुचिता नार्वेकर देव बरें करूं बाय